सुस्वागतम सुस्वागतम लोकमान्य गणेशोत्सव मंडळ पेडणे सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करत आहे. कृष्ण देवकीचा आठवा पुत्र, आपला मृत्यू, कर्दनकाळ, नंदाघरी गोकुळात पोचल्याचं मथुराधिपती कंसाला कळलं आणि तो संतापानं आणि भीतीनं वेडा पिसा झाला. आणि कृष्णाला ताजा असतानाच मारायचा त्यानं निश्चय केला. पण एवढ्याशा तान्याला मारण्यासाठी आपली आपल्या शक्तीची आपल्या सेनेची काय गरज? इथं कपटच केलं पाहिजे. त्याला आठवण झाली पुतण्याची. पुतना महाप्रचंड राक्षसी, मायावी राक्षसी, इच्छेप्रमाणे विविध रूपात तिला घेता येऊ शकत होती. बस त्या लहानग्या बाळाला मारण्यासाठी कपटी पुतणेच्या मायावी शक्तीचीच गरज होती. त्यानं पुतणेला बोलावणं काढलं. जिथे असेल तिथून पुतणेला घेऊन या. सांगा, मथुराधिपती कंसाने तिला बोलवलं. पुतणेला निरोप मिळताच पुतणा हजर झाली. प्रणाम राजन, बोला, काय सेवा करू? आज मला कुठल्या कामगिरीसाठी बोलावलं सांगा महाराज. पुतणा, तुला माहिती आहे की देवकीचा आठवा पुत्र, त्याच्याकडून मला मृत्यू येईल अशी आकाशवाणी झाली. बाई, हा का नंदाचा लाल? खरच किती सुंदर आहे. ए छकुल्या, आले पाहतोय बघा कसं डोळे मुठते करून. ओळखलंस का रे बाबल्या मला? मी तुझी मावशी पुतणा. मावशी, तुला भेटायला खूप लांबून आले. तुला जवळ घ्यावं, कडेवर जोजवावं, छातीशी घट्ट धरावं, दूध पाजावं म्हणून आले रे बाळा. ये रे ये, बघ बघ बघ, अग्ग बाई किती नीट आहे, अजिबात घाबरत नाहीये, उलट हसतोय कसा, अगदी जुनी ओळख असल्यासारखा. बरं झालं बाई, रडला बिडला असतास तर चार माणसं बोलावायची. ये रे बाळा, भूक लागली असेल ना तुला, ये या पुतणा मावशीचं दूध पी. पुतण्यानं कृष्णाला जवळ घेतलं व ती त्याला दूध पाजू लागली. सर्वज्ञानी साक्षात परमेश्वर बाळकृष्णाच्या रूपात दूध पिऊ लागले. मी पुतणा मावशी तुझी, आणि शांत झोपी जा. कायम जा, आमच्या महाराजांना मारणार होतास तू, आता तूच मर पारत्या. अगो बाई, कमल आहे, नुसती जीभ लावल्याबरोबर मरायला पाहिजे होतं हे झुरळ, अजून पितोय. पी पी, किती पिशील. अगो बाई, छाती दुखायला लागली माझी, पितोय बघा अजून. दूर हो मेल्या, सोडतच नाहीये. अरे पुढे आता. अग ऐक, माझी माझी सगळी त्या पुतणेच्या छातीला चिकटलेला कृष्ण दूध पितच होता. त्या दुधाबरोबर
पुतण्याची सारी शक्ती जीवन चैतन्य शोषून घेत होता. पुतणा त्याला दूर करण्यासाठी झटकू लागली, पण तिला ते जमेना. कृष्णाच्या रूपानं जणू काळ सर्पाचा विळखाच तिला पडला होता. ती तडफडू लागली, ओरडू लागली. तडफडून, किंचाळून, मोठी आरोळी मारून पुतण्यानं प्राण सोडला. कृष्णाला मारण्यासाठी आलेली पुतणा स्वतःच मेली. एवढा मोठा आवाज कसला झाला हे पाहण्यासाठी नंदा आणि यशोदा धावत आले. अरे बाप रे, तेवढी मोठी राक्षसी इथं कशी आली? कोणी मारलं हिला? काना, काना, माझ्या बाळा, काना कसा आहेस तू? तुला काही झालं नाही ना? कृष्णा, एवढ्या मोठ्या अवाढव्य पुतणेला स्मशानात न्यायचे कसे, जाळायचे कसे? मग गावकऱ्यांनी तिचे लहान लहान तुकडे करून स्मशानात नेले, तिच्यावर दहन संस्कार केले. गणेश भक्त हो, श्रीकृष्णानं पुढे अनेक दैत्यांना ठार मारले, कंसाचा वध केला. आता सुद्धा महागाई, भ्रष्टाचार,